नांदेडच्या गुरुद्वारामध्ये आलेले 4000 भाविक लॉकडाऊनमुळे अडकलेले होते त्यांच्या घरे वापसीसाठी गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि महाराष्ट्र पंजाबमधील राज्य सरकारसह केंद्रीय मंत्री हरमित सिंग कौर यांनी प्रयत्न केलेले आहेत. सर्वांच्या प्रयत्नामुळे या भाविकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड इथल्या गुरुद्वारा प्रबंधन समितीने या सर्वांना आनंदाने निरोप दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला, त्यामुळे बस सेवा, रेल्वे सेवा आणि विमान सेवा ही रद्द झाली. त्यामुळेच नांदेड इथल्या गुरुद्वाऱ्यात होळीच्या निमित्त आलेले 4000 भाविक गेल्या महिनाभरापासून अडकलेत. यामध्ये पंजाब, हरियाणा या राज्यासह देश विदेशातील भाविकांचा समावेश होता. या सर्व भाविकांची नांदेडच्या गुरुद्वारा सचखंड इथे गुरुद्वारा लंगर साहेब यांच्या वतीनं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे देखील स्वतः या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. मॅनेजिंग कमिटी के मेंबर साहेबान सबके सहयोग से आज ये सभी संगत अपने घर वापस जा रही है. इनकी घर वापसी हो रही है. इनमें इतना उत्साह है, बहुत खुश है ये संगत घर जाने के लिए. गुरु महाराज के आशीर्वाद से आज इनको अपने घर जाने का मौका मिल गया है. हम परमात्मा का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं और सभी सरकारों का बहुत बहुत धन्यवाद करते हैं. वाहिगुरु जी का खालसा. वाहिगुरु. अभी 10 गाड़ियों में हमने यहाँ से रवाना किए हैं अभी इस वक्त. अभी कल भी और कुछ गाड़ियों में सभी को रवाना करेंगे और हम इनके साथ में मास्क, सभी को सैनिटाइज़र, भोजन की व्यवस्था 3 दिन की पूरी, उसके बाद पानी, बिस्किट, बच्चों के लिए दूध, हर चीज़ की व्यवस्था इनके साथ में हमने यहाँ से करके दिए है. इनको कहीं पर भी किसी प्रकार की दिक्कत नहीं आएगी. ये गुरुद्वारा बोर्ड की ओर से पूरी व्यवस्था करके दी गई है. यातील 325 भाविकांना 10 खासगी बसच्या माध्यमातून त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. टप्प्याटप्प्याने इतर भाविकांनाही स्वगृही पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येते. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत या सर्व भाविकांना रवाना करण्यात आलं. मागच्या 1.5 महिन्यामध्ये या यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारची कमतरता इथे जाणू दिली नाही. गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्य आता इथं उपस्थित आहेत. या सर्वांनी विशेष काळजी घेतली. वारंवार पंजाबमधून, हरियाणामधून खासदारांचे फोन येत होते. विशेषतः फिल्म अभिनेते खासदार सनी देओल यांचेही फोन येत होते. या दरम्यान माननीय बाबा बलविंदर सिंहजी यांनी उद्योजींशीसुद्धा बोलणं केलं, माझंही बोलणं चालू होतं. आणि सर्वच राजकीय पक्षांनी, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी, माननीय अशोक चव्हाण, या सर्वच मंडळींनी सातत्याने प्रयत्न केले आणि आज त्याला यश मिळालेलं आहे. आणि यात्रेकरूंसाठी खास बसेस करून या यात्रेकरूंना पंजाबना पाठवण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरापेक्षाही जास्त काळापासून घरापासून दूर राहत असलेल्या या भाविकांची सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून सुटका झाली आहे. त्यामुळे या भाविकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. हमारे लिए इंतजाम किया है, इसलिए हम लोग बहुत खुश हैं. उन्होंने हमारे लिए एसी बस का इंतजाम करके दिया है. सो इसलिए हम लोग अपने घर वापस जा रहे हैं. लंगर इतना अच्छा था, हमारी बहुत अच्छे से केयर की है. हर एक चीज़ अवेलेबल थी, दूध, चाय, एवरीथिंग इज फ्रेश हेयर. हम महाराष्ट्र की सरकार और पंजाब की सरकार से बहुत खुश हैं कि हमें गुरुद्वारा साहब से भेज रहे हैं. और हमारी स्टडी भी बहुत ख़राब हो रही थी, जिसकी वजह से अब हम घर जाकर अच्छे से पढ़ाई कर सकेंगे. और हम धन्यवाद करना चाहते हैं सरकार से. बहुत खुशी हो रही है कि हम यहाँ से जा रहे हैं. और यहाँ पे मन भी बहुत लग रहा था गुरु साहब के दरबार पे. हम आना चाहेंगे जरूर आगे के हम तरक्कियाँ बख्शे परमात्मा. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून नांदेडमधील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची सुटका झाली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात सर्वांनी एकमेकांना अशीच साथ दिली तर आपण या संकटावर नक्कीच मात करू. दीपक इरमलवार, AM न्यूज, नांदेड.